सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर अन्याय झाला तर कामकाज बंद करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी इशारा दिला आहे। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणारे कर्मचारी ही शेतकऱ्यांची मुलं आहेत। सध्याच्या परिस्थितीत काम करणे म्हणजे एक प्रकारची गुलामगिरीच असून यापुढे अन्याय झाला तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कामकाज बंद करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघातर्फे कल्याणमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते। राज्यातील बाजार समित्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी ते काम करीत असतात, मात्र महिनोमहिने त्यांचा पगार मिळत नाही। अशा परिस्थितीत काम करणे ही एक प्रकारची गुलामगिरी आहे, यापुढे ती अजिबात सहन करू नका। आमदार संचालकांनी अन्याय केल्यास बाजार समित्यांचे काम बंद पाडा, असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केले। आजच्या सभेचं असं प्रयोजन आहे की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावं। त्याचं कारण असं आहे की बाजार समिती कर्मचाऱ्यांना कुणी आता वाली राहिलं, उत्पन्नाचे स्रोत घटलेले, शासनिकीकडे नियमनमुक्त करू राहिले, याडपुरतं कार्यक्षेत्र करू राहिले, अशी मागणी आम्ही शासनाकडे केलेली होती। शासनाने याबाबतीत अभ्यास समितीही गठीत केलेली आहे, परंतु एक वर्षापासून त्याचा अहवाल गेलेला आहे पण त्याच्यावरती कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या जर परिस्थिती 2 वर्षापासून आम्हाला शासन घेऊ म्हणते पण अजून शासनात घेतलेलं नाही आहे, तर आमची अशी मागणी की सचिवापासून ते शिपायापर्यंत बाजार समितीमधील राज्यातील 307 बाजार समितीमधील 6877 कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावं, असे आमचं प्रयोजन आहे। त्यामुळे आता जर कर्मचाऱ्यांची जर ही मागणी मंजूर नाही झाली तर शासनाविरोधात कर्मचारी संघटनेला लढा द्यावा लागेल। एवढे वर्ष तुम्ही आमदार संचालकांच्या दबावाखाली काम केले, मात्र त्यांनी तुमचे काय भले केले? तुमच्या मुलांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सोडवले का? मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण मराठा समाजासह सर्व समाजातील मुलांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावला आहे। 72,000 पदांसाठी सरकार मेगा भरती करीत असून तुम्हा सर्वांना शासकीय सेवेत घेण्याचा प्रश्न आपण मार्गी लावल्याशिवाय शांत बसणार नाही। ज्यावेळी आवाज येईन त्यावेळी सर्वांनी एकजुटीने उभे राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। कारण आज कर्मचाऱ्यांच्या काही बाजार समितीमध्ये 22 महिने पगार नाही आहेत, ते बाजार समितीचं उत्पन्न घटलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांच्या कुटुंबाला आज आर्थिक छळाचा सामना करावा लागतोय। त्याच्यामुळे आम्ही अशी मागणी करतोय, आजचं प्रयोजन हे मिळवायचं तेच आहे की 2 वर्षापूर्वी आम्ही 2016 साली महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा मेळावा पुण्यामध्ये घेतलेला होता, त्यावेळेस आदरणीय मंत्री महोदयाने अभ्यास समिती गठीत करण्याचं सांगितलं होतं, तर आम्ही ते अभ्यास समिती गठीत झाली, अभ्यास अहवालही तयार झाला, परंतु त्यावर पुढं कारवाई झाली नाही। त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन शासनाला जाग येण्यासाठी व त्यावर मीटिंग आयोजित करण्यासाठी व त्याचं कारवाई होण्यासाठी व कर्मचाऱ्यांना शासना सेवेत घेण्यासाठी आम्ही आजचा मेळावा व आमची ताकद शासनाला दाखवण्यासाठी आजचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।